शीतल सूर्यकांत कचरे के नेतृत्व में कराड़ क्रिकेट एसोसिएशन आयोजित कराड़ तालुका रबर बॉल प्रीमियम लीग 2024 का शानदार आयोजन कोपर खैरने में किया गया। इस मौके पर मुख्य रूप से सीनियर पुलिस इंस्पेक्टर अवदुम्बर पाटिल, कराड़ कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी की संचालक शीतल कचरे, संस्थापक अध्यक्ष कराड़ कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी आनंद राव कचरे, उपाध्यक्ष डी आर पाटिल, उप शहर प्रमुख जोशी शामिल रहे। साथ ही कराड़ क्रिकेट एसोसिएशन के पदाधिकारी आधार स्तंभ दीपक लोखंडे, अध्यक्ष सागर पाटिल, उपाध्यक्ष राजू कंक, मार्गदर्शक रोहित पाटिल का कराड़ समाज के लोगों ने उपस्थित मानवों का भव्य स्वागत किया। इसके बाद कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए क्रिकेट खिलाड़ियों के उत्तम प्रभाव को देखकर उनकी बोली लगाई गई। इस मौके पर शीतल कचरे ने क्रिकेट को बढ़ावा देने की बात करते हुए कहा कि आज के दौर में क्रिकेट खेलना बहुत जरूरी है। कराड़ क्रिकेट असोसिएशन तर्फे कराड़ प्रीमियम रबर बॉलच्या मॅचेस घेतल्या जात आहेत। खरंच या ठिकाणी पाहायला गेलं तर कराडसारख्या अगदी ग्रामीण भागातून आलेले अगदी होतकरू आणि हुन्नरबाज खेळाडू आहेत। आपण पाहताय की इथे 8 संघ या लीगमध्ये पार्टिसिपेट करतात। आजकाल पाहायला गेलं तर मोबाईल असेल किंवा व्हिडिओ गेम असतील याकडं जो विद्यार्थ्यांचा असेल मुलांचा असेल ओढा वाढत चाललेला, या सर्वातून बाहेर काढून मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याकरता कराड तालुक्यातर्फे कराडमधील अगदी खेड्यापाड्यातील मुलांना आकर्षित करून मैदानी खेळाकरता उत्स्फूर्त करण्याकरता या मॅचेस घेतल्या गेलेल्या आहेत। या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा। आपण पाहताय की अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी आहे। खेळाडूंना उत्स्फूर्त करण्यासाठी विविध गोष्टी दिलेल्या जात आहेत। खेळाडूंना शुभेच्छा। गेल्या वर्षीपासून आपण या लीगला सुरुवात केलेली आहे, कराड तालुका प्रीमियर रबर बॉल प्रीमियर लीग। त्याच्या अगोदर आपण टेनिस बॉलची प्रीमियर लीग घेत होतो। गेल्या वर्षीपासून आपण रबर बॉलमध्ये देखील पुनरागमन करतो आहे आणि हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं। आणि या स्पर्धेसाठी शीतलताई यांनी ही स्पर्धा पूर्णपणे पुरस्कृत केली गेली आहे, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं आभार मानतो। या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक आम्ही 41,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे, द्वितीय क्रमांक आम्ही 31,000 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक देखील आपण या स्पर्धेसाठी ठेवलेले आहेत। कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून फक्त पावसाळी रबर क्रिकेट लीगच नाही तर वर्षातून प्रत्येक रविवारी हा सामने भरवले जातात आणि दोन मोठ्या लीग घेतल्या जातात, त्यामध्ये टेनिस क्रिकेट लीग आणि रबर क्रिकेट लीग। या लीगच्या आणि खेळाच्या माध्यमातून आमचा कराड तालुका आणि कराड तालुक्याचं एकत्रीकरण, नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या संपूर्ण कराडवासियांचं आणि इथल्या लोकांचं हे एकत्रीकरणाचा एक आम्ही मार्ग समजतो आणि याच्यातून आम्ही आठवड्याला एकमेकांना भेटतो आणि या भेटीगाठीतूनच सामाजिक आर्थिक आमचं उत्कर्ष हा आम्ही इथं साध्य करतो। आणि हे सर्व करत असताना आमच्या पाठीमागे शीतलताई असतील किंवा म्हणजे खूप सारे पॉलिटिकल लीडर्स असतील, नवी मुंबईतले सगळे कार्यकर्ते असतील, या जोमाने आमच्या बरोबर असतात, त्यामुळेच आम्ही हे करू शकतो। आणि कराड क्रिकेट असोसिएशन यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत असतं। हा जो इव्हेंट आहे ते आमचे माननीय सौ शीतलताई कचरे या मॅडम यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू झालेलं आहे, ठीक आहे। याचं आहे आमचं KTRBPL रबर बॉल 2.0 हे दुसरं पर्व आहे, तर हे अतिशय जल्लोषात सुरू होत आहे आणि याला आमच्या पूर्ण असोसिएशन आणि आमचे जे काही इथले रहिवासी आहेत किंवा खेळाडू आहेत सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, ठीक आहे। माझ्या टीमचं नाव आहे रणवीर 11 काटेकरवाडी। ॲक्च्युली हे अराउंड आम्ही 3-4 वर्ष झालेले आहेत आमचे KTPL जसं टेनिस स्पोर्ट्सचा क्रिकेट लीग आहे, ॲज वेल ॲज आता सध्याचे आमचे जे काही रबरची प्रीमियर लीग चालू आहे, ऑलमोस्ट अराउंड हे 2-4 वर्ष झालं चालू आहे। त्याच्या आधीही आमचा जे काही असोसिएशनचे आमचे टूर्नामेंट्स असायच्यात त्याही अगदी प्रचंड प्रतिसादाने आणि एकदम उत्तम प्रतीने सगळ्यांचं आयोजन असायचं। आमचे सागरदादा असतील यांचं एकदम छान असं नियोजन, त्यांच्याबरोबर जे काही आमचे समिती जी काही आमची कमिटी आहे त्यांना असलेला सपोर्ट, या सगळ्याच्या ह्याच्यातून हे सगळं अगदी छानपणे चालू होतं आणि हे असंच चालू राहावं। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम साथ पंकज बेनवंशी, रिपोर्ट आवाज टुडे, नवी मुंबई।